हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा प्रश्न असतो, गुणोत्तर व प्रमाण या घटकावर आधारित. तर तो एक स्पेशल पद्धतीचा प्रश्न आपण बघूया आणि त्याचं उत्तर सोप्या पद्धतीनं कसं मिळवायचं ते पाहूया. प्रश्न असा आहे, ए आणि बी यांच्याजवळ 80 रुपये आहेत, बी व सी यांच्याजवळ 60 रुपये आहेत, ए आणि सी यांच्याजवळ 90 रुपये आहेत, तर ए आणि सी यांच्यामधील रुपयांचे गुणोत्तर किती, असा हा प्रश्न आहे. इथं दोन दोन व्यक्ती दिलेले आहेत. आता इथं नावं ए बी सी दिली, त्याच्याऐवजी दुसरी कोणती नावं असू शकतात. इथं आपल्याला असं दिले की दोन दोन व्यक्तींच्यात मिळून किती रुपये आहेत, ते 3 त्याच्या जोडे आहेत आणि त्यानुसार एकूण रुपये दिलेले आहेत, म्हणजे दोन व्यक्तींच्याकडे मिळून किती रुपये. आणि त्याच्यावरून सगळ्यात शेवटी प्रश्न असा विचारला की ए आणि सी यांच्याजवळ असणाऱ्या रुपयांचं गुणोत्तर किती. मग आता इथं 3 व्यक्तींची जी नावं दिली आहेत, ए बी आणि सी, त्यांच्याजवळ एकत्र रुपये किती आहेत आपण बघूया. म्हणजे ए आणि बी यांच्याकडे मिळून 80 रुपये आहेत, त्यानंतर बी आणि सी म्हणजेच बी अधिक सी यांच्याकडे मिळून 60 रुपये आहेत, आणि ए आणि सी या दोन व्यक्तींच्याकडे 90 रुपये आहेत. जर आपण ह्या सर्वांची बेरीज केली, म्हणजे ही 3 समीकरणं आपल्याला मिळालीत, डाव्या बाजूला ए 2 वेळा आलेला आहे, बी 2 वेळा आले, सी 2 वेळा आले, म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली तर ए अधिक ए म्हणजेच 2A मिळेल, बी अधिक बी 2B, अधिक सी अधिक सी 2C, बरोबर. उजव्या बाजूला 80 अधिक 60, 140 अधिक 90, 230 मिळेल. या प्रत्येकातून 2 जर सामायिक घेतलं तर आपल्याला कंसामध्ये मिळेल ए अधिक बी अधिक सी बरोबर 230, उजवी बाजू आहे तशीच. आता कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी याचा अर्थ असा होतो की ए बी आणि सी या तिघांच्याकडे मिळून जे काही पैसे आहेत ते पैसे हा कंस दाखवतोय. मग 2 आपण त्या बाजूला घेऊया, छेदात जाईल, म्हणजे ए अधिक बी अधिक सी बरोबर 230/2 मिळतील. 230/2 म्हणजेच 230 ची निंपट, म्हणजेच ए अधिक बी अधिक सी बरोबर 230 ची निंपट म्हणजेच 115. याचा अर्थ या तिघांच्याकडे मिळून एकूण जे रुपये आहेत ते 115 आहेत. आता आपल्याला ए कडे किती रुपये आहेत आणि सी कडे किती रुपये आहेत ते काढावं लागेल, मगच त्यांचं गुणोत्तर त्याच्यावरून आपण काढू शकतो. आता एकत्र मिळून त्यांच्याकडे जर 115 रुपये असतील, ए आणि बी या दोघांच्याकडे मिळून 80 रुपये असतील, तर सी कडे असणारे रुपये काढायला आपण असं करू शकतो, ए अधिक बी अधिक सी ही जी एकूण रक्कम आहे त्याच्यामधून ए आणि बी यांच्या जवळची रक्कम जर वजा केली तर आपल्याकडं, तर सी या व्यक्तीकडे किती रक्कम असेल ते आपल्याला मिळेल, कारण ए अधिक बी ला ए अधिक बी निघून जाईल, म्हणजे इथे शिल्लक राहील सी. मग ए अधिक बी अधिक सी म्हणजेच तिघांच्याकडे असणारी रक्कम आहे 115 वजा ए अधिक बी कडे असणारी रक्कम आहे 80 रुपये बरोबर सी. याचा अर्थ सी कडे 115 वजा 80 म्हणजेच 35 रुपये असतील. ज्या पद्धतीनं आपण सी कडे किती रुपये असतील असं काढलं, त्याच पद्धतीनं ए कडे किती रुपये असतील ते काढावं लागेल. त्यासाठी काय करायचं आहे, ए अधिक बी अधिक सी म्हणजेच 115 मधून बी आणि सी कडे जी रक्कम आहे ती वजा करायची, कारण या एकूण रकमेतून बी आणि सी कडे जी रक्कम आहे ती वजा केली तर ए कडे असणारी रक्कम आपल्याला मिळणार आहे. मग 115 वजा बी आणि सी कडे किती रक्कम आहे, तर 60 रुपये. त्यामुळे याच्यातून 60 वजा करायचं म्हणजे ए कडे असणारी रक्कम मिळणार आपल्याला. मग 115 वजा 60 म्हणजेच 55 बरोबर ए. याचाच अर्थ ए कडे रक्कम असेल 55 रुपये. आता ह्या दोन्हींच्याकडं, म्हणजे ए आणि बी या दोघांच्याकडे असणारी रक्कम आपल्याला मिळाली. गुणोत्तर आपल्याला ए आणि सी यांचं काढायचं आहे. मग ए आणि सी यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर अंशामध्ये ए घ्यायचं आणि छेदामध्ये सी घ्यायचं आहे. ते गुणोत्तर काढायला ए छेद सी, म्हणजेच ए ची किंमत 55/c ची किंमत 35. इथं 5 भाग जाईल, 5 × 7 = 35 आणि इथं 11. याचा अर्थ या दोघांकडे असणाऱ्या रकमेची गुणोत्तर 11/7 म्हणजेच 11/7 हे आपलं उत्तर असणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण त्या प्रश्नाचं अनालिसिस करून कुठलीही ट्रिक न वापरता प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो. तर हे असे काही प्रश्न असतात स्पर्धा परीक्षांमध्ये ज्याचं आपल्याला अनालिसिस आपण जेवढ्या लवकर करू तेवढ्या लवकर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो. आणि त्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ खूप कमी असतो, त्यामुळं हे सगळं लिहित बसायची गरज नाही. जसं आपण प्रॅक्टिस करू तसं तसं आपण हे कॅल्क्युलेशन सुद्धा खूप फास्ट होऊ शकतं आणि कमीत कमी वेळेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो. ठीक आहे, तर मग हा एकच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एखादा अशा पद्धतीचा प्रश्न त्याचं उत्तर कमीत कमी वेळेमध्ये कसं मिळवायचं ते पाहूया. थँक्स फॉर वॉचिंग.